यवतमाळमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी असेल. परवानगीशिवाय कोणत्याही नागरिकांनी नगरपरिषद इमारतीमध्ये प्रवेश करणं बंधनकारक असेल. चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतलाय. 8 आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्यात. नितीन गडकरी यांनी या संदर्भात माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर राणे ठाकरे वाद पुन्हा दिसून आला. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात लावण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे फोटो हटवण्यात आलेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असलेला फोटो काढून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा फोटो लावण्यात आलाय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज बैठक बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा पार पडण्याची शक्यता आहे, तर 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान अधिवेशनाचा दुसरा टप्पा होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक होणाऱ्या 5 राज्यांमध्ये रॅली रोड शोवरती बंदी कायम राहणार असल्याची शक्यता आहे. आज या संदर्भात निवडणूक आयोग नवे आदेश काढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पहिल्या यादीकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. केजरीवाल दुपारी गोव्यामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर ते घरोघरी जात आपल्या प्रचाराला सुरुवात करतील. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या पॅकेज 1 महत्वपूर्ण टप्प्याचं काम सुरू आहे. काल तब्बल 1331 टन वजनाच्या स्टील गर्डरची खोल समुद्रामध्ये उभारणी करण्यात आली आहे. जवळपास 65% प्रकल्पाचं काम आता पूर्ण झालंय. एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी इशारा दिलाय. बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही असं नमूद करत त्यांनी संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना इशारा दिलाय. मुंबईतल्या बोरिवली पश्चिमेत असलेल्या अजय अरविंदभाई खत्री या कपड्यांच्या शोरूमच्या गुजराती फलक मनसेच्या लेखी निवेदनानंतर बदलण्यात आलाय. मनसेनं या शोरूमच्या गुजराती फलकावर आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात दुकानाच्या मालकांना नाव बदलण्याचं लेखी निवेदन देण्यात आलं. मनसेच्या निवेदनाची तातडीनं दखल घेऊन मराठी भाषेतला फलक या शोरूमवरती लावण्यात आला. सोलापूरच्या बार्शीमध्ये दाम दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. तशी तक्रार बार्शी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे. फसवणूक करणारा विशाल फाटे कुटुंबासह फरार आहे. फसवणुकीचा आकडा अंदाजे 200 कोटीपर्यंत असण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय, तर अनेक भागांमध्ये गारपीट झाल्याचं देखील पाहायला मिळालं. गारपीटीमुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसलाय. पुण्यामध्ये एका महिला प्रवाशानं प्रसंगावधान राखत बसची स्टेअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. बस चालकाला अचानक फीट आली, त्यावेळी उपस्थित योगिता सातव या महिलेनं स्वतः ही खासगी बस चालवत प्रवाशांना सुखरूप योग्य ठिकाणी उतरवलं. पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय आणि सविताचं कौतुकही होत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये बँक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण यावेळी बँकेत पैसेच नसल्याचं लक्षात येताच दरोडेखोरांनी बँकेमध्ये गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत 3 दरोडेखोरांना अटक केली. पिंपरी चिंचवडमध्ये केवळ 1000 रुपयांसाठी गुंडानं दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना घडली. दुकानामध्ये उपस्थित ग्राहकांसमोरच हा सर्व प्रकार सुरू होता. खंडणीखोराचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावरती धावती लोकल पकडताना तोल जाऊन पडलेल्या एका तरुण प्रवाशाचा जीव होमगार्ड जवानांच्या सतर्कतेमुळे वाचलाय. गणेश कोरडे आणि दीपक साकोरडे या होमगार्ड जवानांमुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर ही घटना घडली. चंद्रपूर नागपूर महामार्गावरती मोठा अपघात झालाय. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 15 ते 17 प्रवासी जखमी झालेत.
वरोरा शहरातील रत्नमाला चौकामध्ये खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यामध्ये धडक झाली. जखमींवरती वरोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नंदुरबारमध्ये वाळू माफियांनी मंडळ अधिकारी आणि तलाठीवर हल्ला केलाय. मंडळ अधिकारी आणि तलाठी अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेले होते आणि यावेळी वाळू तस्करांनी पथकाच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला. दरम्यान सर्व प्रकारानंतर आरोपी पळून गेले असून ट्रॅक्टर गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलाय. देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणामध्ये बीडचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचं निलंबन करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील अनेक देवस्थानांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये फेरफार केल्याचा आघाव यांच्यावर आरोप आहे. कालीचरण महाराजच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला सुनावणी होणारे. ऍडव्होकेट विशाल टिबडेवाल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण शहरालगत असलेल्या मोरा गावामध्ये एका घरामध्ये स्फोट झालाय. स्फोटानंतर घरामध्ये आग लागली होती. आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. कल्याणच्या कांबा ग्रामपंचायतीनजीक असलेल्या पठारपाड्यातील नागरिकांची दगडखाणींनी झोप उडवली आहे. दगडखाणीमध्ये केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे पाड्यावरील घरांच्या भिंतींना तडे गेलेत, त्यामुळे त्यांनी दगडखाणींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर शहरातील तब्बल 65,000 कर बुडव्यांना आता महापालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या 65,000 कर बुडव्यांकडे तब्बल 625 कोटींची थकबाकी आहे. तीच थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेनं कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतलाय. वसईमध्ये एका मसाले विक्रेत्यानं अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर असल्याचं भासवून केलेल्या उपद्व्यापांचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलंय. हेमंत पाटील असं या महाभागाचं नाव आहे. त्यानं चुकीच्या पद्धतीनं केलेल्या शस्त्रक्रियांमुळे वसईतल्या 8 रुग्णांना कायमचं अपंगत्व आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या रुग्णांनी वसई पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. समुद्रातल्या मोठ्या जहाजांमधून अवैधरित्या डिझेल विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय. नवी मुंबई पोलीस आणि नागरी पुरवठा संचालक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 लाख किमतीचे 21,470 लिटर डिझेल जप्त करण्यात आलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव आगाराच्या बसवरती अज्ञातांना दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हा दगड बस चालकाच्या समोरच्या काचेवर आदळला. यावेळी बस अनियंत्रित होऊन शेजारच्या झाडावर जाऊन आदळली. पिंपरी चिंचवडमध्ये नायलॉन मांजानं दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना घडलेली आहे. कैलास पवार असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या दुखापतीमध्ये त्यांच्या गळ्याला मोठी जखम झाली आहे. तसंच मांजा बाजूला करताना देखील त्यांच्या बोटांना इजा झाली आहे. जळगावच्या कुसुंबा गावामध्ये पतंग उडवत असताना विजेचा स्पर्श झाल्यानं 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. पतंग उडवत असताना घराजवळच्या विजेच्या तारांमध्ये त्याचा पतंग अडकला, त्यावेळी त्याला विजेचा मोठा धक्का बसला. हितेश पाटील असं त्या मुलाचं नाव आहे. गडचिरोलीमधील जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. शासनानं त्याच्यावरती 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गडचिरोली पोलीस दल आणि CRPF यांच्या संयुक्त कारवाईमध्ये त्याला पकडण्यात आलंय. विठ्ठल मंदिरातील गाभारा आणि त्याच्या समोर असलेल्या चौखांबीमध्ये लवकरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवला जाणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि चौखांबीमध्ये झरोके आणि खिडक्या कमी असल्यानं वेळेत पुरेसा प्राणवायू मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी जलयात्रेचा पारंपरिक सोहळा पार पडला. मकर संक्रांत आणि जलयात्रा एकाच दिवशी आल्यानं मंदिरामध्ये स्त्री शक्तीचा जागर दिसून आला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाणचे जवान अमोल पाटील सीमेवर कार्यरत असताना शहीद झाले. ते नेपाळ सीमेवरती सशस्त्र सीमा बलामध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना विजेचा धक्का लागल्यानं त्यांना वीरमरण आलंय. त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. दिल्ली सीमेवर वर्षभर चाललेलं शेतकरी आंदोलन संपल्यानंतर सुमारे महिन्याभरानंतर आज पहिल्यांदाच संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. कृषी कायदे रद्द केल्यानंतर आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणं, MSP कायदा समिती संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे. ओडिशातील स्टील प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. ओडिशाच्या जगतसिंगपूरच्या ढिंकिया गावामध्ये स्टील प्लांट प्रस्तावित आहे, पण या स्टील प्लांटला गावकऱ्यांचा मात्र विरोध आहे आणि हाच विरोध दर्शवण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत गावकऱ्यांना पांगवलंय. दिल्ली उच्च न्यायालयानं वैवाहिक बलात्काराशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना महत्वपूर्ण मत मांडलंय. पत्नीला वैवाहिक संबंधांविषयी नाही बोलण्याचा अधिकार का नाही, असा प्रश्न न्यायालयानं विचारलाय.
दिल्लीमधल्या गाझीपूर फूल मार्केट इथं एका बॅगमध्ये आयईडी बॉम्ब आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. वेळीच हा बॉम्ब डिफ्यूज करण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या प्रकरणी दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत. पारंपरिक कोळी गीतांना साता समुद्रापार लोकप्रियता मिळवून देणारे लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचे यांचं काल पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्टार्टअप व्यावसायिकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी कृषी, आरोग्य, एंटरप्राईज सिस्टीम, सुरक्षा यासोबतच विविध क्षेत्रातील व्यावसायिक ऑनलाईन उपस्थित राहतील. सकाळी 10:30 हा संवाद होईल. रासिड युसेन आणि टेम्बा बवुमामानं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 57 धावांच्या अभेद्य भागीदारीनं केपटाऊन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठीचं लक्ष गाठून दिलं. दक्षिण आफ्रिकेनं या कसोटीमध्ये टीम इंडियाचा 7 विकेट्सनं पराभव करून 3 कसोटी सामन्यांची मालिकाही 2-1 अशी जिंकली. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचंच आव्हान दिलं होतं. आज अंडर-19 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 6:30 सुरू होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.